तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर आता पा करणार होती मी मटकीची भाजी, तर ही आपली ओली मटकी होती ना, तर ही भिजवून घेतली होती मी आणि ती एका रुमाला मध्ये बांधून ठेवली होती। तर आता पा किती मस्त मोड आले तिला, तर आपण विकत आणतो तिची बी आलीच मोड येईल राहते। आपण मग मी घरीच भिजवली होती आपले मठ आणले होते, तर गावरान मठ आहे, त्या गावरान मठ भिजवून ठेवले होते मी। तर आता पा किती मस्त मोड आले त्याला, तर 2 दिवस झाले हे करेल होतं, काल रात्री मध्येच एवढे मोड आले तिथे, तर पा किती मस्त मोड आले। आता तर आपल्याला हिला सुखी करायची आहे, तर त्याच्यासाठी आपण इथे कांदे गेले। तर आता आपल्याला कांदे चिरून घ्यायचे, तर पहिले भाकरी केली मी चुलीवर, तर भाकरी झाली आता, तर आता करणे हे, तर आता कांदे चिरून घेऊ। तर सुखी भारी लागते ती खायला बी, तर आपलं काळ्या रस्याची बी करली तर ती बी चांगली लागते, पण आपल्याला सुकीच करायची आहे। तर आता कांदे कापून घेते मी, 3 कांदे गेले। तर आता हे पा आपले 3 लहान लहानच कांदे गेले होते मी, तर एवढे कांदे चिरेले। तर आता ही कोथिंबीर एवढी कोथिंबीर गेले आणि याच्यामध्ये मीठ गेले आणि आपला याचा मसाल्याचा डबा, तर याच्यामध्ये आपले पुरे मसाले ठेवले, तर मग टाकायला बी येईल वाट, तर पटपट टाकणं होते। तर आता पा चूल ठेवली कशी आपली, तर पहिले भाकरी करेल होती मी तवा तसंच ठेवली होती। कढई ठेवली मी चुलीवर, थोडं पाणी गरम करून घेते मी, कारण की भाजी मध्ये टाकायला पाणी लागतं, मग कोमट करून घेणं लागलं थोडं। तर पाणी थोडं कोमट होऊ द्या, आता याच्यात बी थोडं पाणी टाकून घेतलं, कसं मटकी पुरी साफ करून गेलो होती मी एकदम, म्हणजे कसं थोडंफार एक अर्धा खराब बी जाणार आहे, तर त्याच्यामध्ये तर ते पुरं काढून घेतलं होतं मी पहिल्यांदाच, आणि आता त्याच्यामध्ये एक अर्धा खडा बी राहू शकतो, तर मग ते खडा सुद्धा काढून घेतला होता। तर आता थोडस पाणी टाकलं मी तिला धुवाय करता, तर आता पुरी साफ करून गेलो होती मी पहिलेच, आणि मग भाजीला काढली आता, तर थोडं पाणी टाकून धुवून घेते तिला तसं। आता पाणी गरम करायला ठेवले आपण, आता कोमट झालं तर उतरून घेऊ त्या पाण्याला। आता पहा आपलं जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते गरम झालं, आता मी ताब्यात टाकून घेते पाणी। कढई ठेवून घेतली, आता टाकायची आपल्याला मटकीची भाजी। तर आता पहा कढई टाकू देणं लागलं, कारण की त्याच्यात थोडं पाणी, तर मग पाणी पुरं येऊन गेलं की पुरी कोरडी झाली कढई, मग त्यात टाकायचं आपल्याला तेल त्याच्यात। तर आता पाणी पुरं येऊन गेलं त्याच्यात कोरडी झाली कढई, आता टाकू तेल। तर थोडं तेल गरम झालं मग त्याच्यामध्ये कांदा टाकून, तर थोडं आता कांदा टाकला मी त्याच्यात, तर कांदा थोडा लाल मिसर झाला का, मी बाकीचे मसाले टाकून घेते तुम्ही थोडा रंग पलटू देऊन लागतो, थोडा लाल सर झाला का, मग त्याच्यामध्ये टाकून घेणे आपल्याला बाकीचे सामान। तर आता आपला कांदा पण थोडा लाल लाल झालेला आहे, तर थोडा लाल होऊ द्या का आपलं, थोडा गुलाबी गुलाबी तर भाजी बी छान लागते खायला। आता पा कांद्याचा कलर कसा पलटू राहिला, आता थोडा गुलाबी गुलाबी झाला आहे पा,
तर आता आपली चूल बी चांगली पेटेली तर मग पटपट होते. चूल चांगली पेटेला असली की तर आता आपण याच्या मध्ये मसाले टाकून घेऊ. आता आपला कांदा लाल हे पाय आपली लाल तिखट आहे म्हणजे तरी पावडर आहे तर हे 2 चमचे टाकले मी. तर आता हे आपलं लाल तिखट आहे वेगळं तर हे 1 चमचे टाकणं लावलं 2 चमचे. तर आता थोडं हे करू घ्यायचं म्हणजे हे लाल मध्ये. तर आता हे आपलं पूर्ण मिक्स झाले. आता याच्यात टाकू थोडी कोथिंबीर. आता याच्यात आपली मटकी टाकून घेऊ. आता चूल चांगली पेटेल तर पटपट उरल त्याच्यावर. हे पहा आता पुरो एकसाठी करून घेते आपले मिरच्याला. त्याच्यात हळद टाकायची बाकी. आता हळद टाकून घेते मी थोडी. मीठ बी टाकून घेऊ आता. आता हे समजा हळद मीठ हे पुरं कालवेल. आता आता याचं थोडं पाणी टाकू. तर जे पाणी आपण थोडं कोमट करून घेतलं ते थोडस टाकू त्याच्यामध्ये. आता याच्यात आपण पाय गरम पाणी टाकून गेले. तर आता थोडं शिजलं का त्याच्यावरून आपल्याला राहील कोथिंबीर टाकून द्यायची मग नंतर. ते पहा आता आपली मटकीची भाजी झाली. तर आता ह्या पुरी शिजेली ती. तर याच्यात टाकणे आपल्याला थोडी कोथिंबीर. ते पहा आता आपली भाजी झाली.